नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. भंडारा तसेच साकोली शहरात आजपासून 3 दिवस जनता कर्फ्यू. भंडारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, त्यावर आळा बसविण्यासाठी भंडारा नगर परिषद तसा साकोली नगर पंचायतच्या वतीने आजपासून 3 दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दिनांक 11 सप्टेंबर ते 13 सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू राहणार असून फक्त दवाखाने, औषधी दुकाने आणि दूध डेअरी सुरू राहणार आहेत. नगर परिषद भंडाराच्या वतीने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नगराध्यक्ष तथा खासदार सुनील मेंढे, उपाध्यक्ष दिनेश भोरे, नगर परिषदचे सर्वपक्षीय पदाधिकारी आमदार नरेंद्र भोंडेकर तसेच सर्व व्यापारी यांची बैठक घेऊन त्यात जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. बाहेर गावावरून दूध विक्रीसाठी येणाऱ्यांना शहरात केवळ सकाळी 9 वाजेपर्यंतच दूध विक्री करता येणार आहे, अशी माहिती भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी दिली आहे. साकोलीतही जनता कर्फ्यू. भंडारा शहराप्रमाणे साकोली नगरपंचायतद्वारा साकोली शहरात आजपासून 3 दिवस जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 11 ते 13 सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू राहणार असून या दरम्यान दवाखाने, औषधी दुकाने, दूध वितरण तसेच जीवनावश्यक सेवा सुरू राहतील, अशी माहिती नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी दिली आहे. सध्या भंडारा जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. 10 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात 2415 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या असून एकूण 45 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे यावर आळा बसणे गरजेचे झाले आहे. 3 दिवसीय जनता कर्फ्यूचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. आकाश न्यूजच्या बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.